नमस्कार, मी पूजा, एमकेन मराठी मध्ये आपलं स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसोबत देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट। राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी बोलताना कामकाजांना कोणतीही अडचण येणार नाहीत, आमच्या समोर शरद पवार यांचा आदर्श आहे, एकही मंत्री नसताना शरद पवार हे मुख्यमंत्री असताना सभागृहात सांभाळायचे आता तर 6 मंत्री आहेत असं त्यांनी म्हटले। मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि या अधिवेशनानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृक्षतोडीला विरोध करत आरेतील मुंबई मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती। या निर्णयाबद्दल कौतुक होत असताना आता औरंगाबाद शहरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 1,000 झाडं तोडणार असल्याची चर्चा सुरू झाली। त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोशल मीडियातून प्रश्न विचारण्यात येतोय। अखेर औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी या प्रकरणावर खुलासा केलाय। एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार आहे, प्रशासनाला तसे आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। राजधानी दिल्लीत आज पहाटे धान्य बाजार परिसरातील पेपर कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये 43 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। शिवाय अनेक जण होरपळले गेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जवळपास 50 पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले। मात्र या इमारतीत बेकायदेशीररित्या हा कारखाना चालवला जात होता आणि अग्निशमन विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना देखील घेतला गेलेला नव्हता अशी धक्कादायक माहिती समोर येते। कानकोकिळा लता मंगेशकर 28 दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून घरी परतलेत। त्यांनी स्वतः ट्विटरवरून ही माहिती दिली, शिवाय सर्व चाहत्यांचे आभारही त्यांनी मानलेत। लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे 12 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। सर्वच अधिकार पंतप्रधान कार्यालयात एकवटल्यामुळे इतर मंत्र्यांकडे अधिकार नाहीत, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीने बेजार झाली असून लवकरच ती आणखी खोलात जाण्याची भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे। अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी राजन यांनी काही सूचना केल्या आहेत। भांडवली बाजार आणि गुंतवणूक, जमीन कामगार कायदा यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं राजन यांनी म्हटलंय। प्रियांका रेड्डीची हत्या तसेच उन्नाव प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एकदा अशीच मन सुन्न करणारी एक घटना कल्याण स्टेशन परिसरात समोर आली आहे। एका बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस संशयित आरोपीचा शोध घेत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या भोगेवाडीच्या सुनील काळे या शेतकऱ्याची कन्या पल्लवी काळे हिने नौदल परीक्षेत देशात 2रा क्रमांक पटकवलाय। भोगेवाडी सारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या पल्लवीचे भारतीय नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडर पदासाठी निवड झाल्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। केंद्र सरकार लवकरच जीएसटी करामध्ये वाढ करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। सरकारला अपेक्षित असणारा महसूल मिळत नसल्यामुळे हा कर वाढवण्यात येतोय। जीएसटी करामध्ये वाढ होणार ही चर्चा चालू असतानाच आता आणखी एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे यापूर्वी काही ठराविक गोष्टींवर जीएसटी लागू होता पण आता रोजच्या वापरातल्या किरकोळ गोष्टींवर देखील जीएसटी लागू होणार आहे। उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात बलात्कारानंतर जिवंत झालेल्या तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। माझ्या मुलीला अगोदरच जाळण्यात आलं आहे, त्यामुळे मी आता तिला पुन्हा जाळणार नाही असं तिच्या वडिलांनी म्हटले। त्यानुसार कडक सुरक्षित पीडितेचे गावाबाहेरील एका मोकळ्या जागेवर शव दफन करण्यात आले। यावेळी तेथे उपस्थित असलेल्या 1,000 लोकांचे डोळे पाणावले होते। दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रत्येक उपस्थिताची होती। दरम्यान पीडितेच्या बहिणीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे तर तिच्या भावाला शस्त्र परवाना देण्यात येणार आहे अशी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे। झारखंड विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यात 6,066 मतदान केंद्रांवर मतदान झालंय, त्यातील 762 केंद्र ही नक्षल भागातील आहेत। या टप्प्यात 20 मतदारसंघात 63.36% मतदान झाले। या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी हिंसाचाराचं गालबोट लागलंय। सुरक्षा रक्षकांकडून शस्त्र पळवून नेण्याचा प्रयत्न करताना जवानांनी एकाला गोळी मारली आणि त्यात तो ठार झालाय। पंढरपूरच्या मंदिराला मोक्षदा एकादशी निमित्त आकर्षक फुलांनी सजवण्यात आले। मोक्षदा एकादशी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती।
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुमारे 3500 गुलाबी फुलांची आणि पानांची आकर्षक आणि मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेताना हरिनामाचा गजर आणि गाभारात सजावटीने प्रत्येक भाविक समाधानी असल्याचं दिसत होतं. पाकिस्तानचे माजी लष्करशाह जनरल परवेज मुशर्रफ यांच्या विरुद्ध देशद्रोहा प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा निकाल 17 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. विशेष कोर्टाने गुरुवारी ही माहिती दिली. मुशफ्फर यांना कोर्टाने त्याचे निवेदन देण्यास सांगितलंय. कांद्याच्या दरवाढीवरून संसदेसह देशभरात गदारोळ सुरू आहे. देशात कांद्याचे दर गगनाला भिडलेत. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना कांद्याच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचं म्हटलंय. दर नियंत्रणात आणण्यासाठी तुर्कीहून कांद्याची आयात करून केंद्र सरकार चूक करत आहेत असा सूचक सल्ला देखील त्यांनी दिलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला आता वेग आलाय. राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून देखील नेमणूक करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. याशिवाय याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याशी चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीत धर्मनिरपेक्षतेबाबत शिवसेनेला तडजोड करावी लागली का याबाबत बोलताना सांगितलंय की ज्यावेळी एकत्र येऊन काम करण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही त्यावेळी तडजोड ही करावीच लागते. कोणतंही सरकार घटनेचा आदर करते आणि शिवसेनेने ते स्वीकारले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद विभागून देण्याचा निर्णय होता पण शिवसेनेला आम्ही 5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी होकार दिलाय त्यामुळे आम्ही तडजोडी स्वीकारल्या आहेत असं शरद पवारांनी सांगितलंय. राजधानी दिल्लीत सकाळी झालेल्या अग्नितांडवात तब्बल 43 निष्पाप लोकांना प्राण गमवावा लागला तर अनेक जण या आगीत होरपळले. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची माहिती घेतली आणि या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देणार असल्याचं केजरीवालांनी स्पष्ट केलंय. रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली. जिओने आपले 98 रुपये आणि 149 रुपये हे दोन प्लॅन पुन्हा एकदा ग्राहकांसाठी उपलब्ध केलेत. कंपनीकडून टॅरिफ करण्यात आल्यानंतर ग्राहकांना डेटा खरेदी करणे महाग झाले होते परंतु आता या दोन प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्वीप्रमाणे अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये एका फॅक्टरीत लागलेल्या आगीमध्ये होरपळून 43 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीमधून शेकडो लोकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतले राणी झांडी रोड जवळील अनाज मंडीतील एका फॅक्टरीला सकाळी अचानक भीषण आग लागली आणि या आगीत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झालाय आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. पुण्यातील पाषाण रस्त्यावरील आयसर येथे देशातील पोलीस महासंचालकांची राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषद सुरू आहे आणि या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सीमेपलीकडील शत्रूकडून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातोय. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं धोरण असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बाह्य आक्रमण आणि छुप्या कारवाईचं आव्हान पेलण्यास आपल्या देशातील तपास यंत्रणा सक्षम आहेत असा विश्वास देखील पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलाय. उन्नावमधील बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. लखनौ पासून दिल्लीपर्यंत निदर्शनं करण्यात येत आहेत. महिला सुरक्षेवर बोट ठेवत दिल्लीत राजघाट ते इंडिया गेटपर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आलाय आणि यावेळी पोलिसांनी निदर्शकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याला निदर्शकांनी प्रतिकार केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दिल्लीत आधीच कडाक्याची थंडी असताना पोलिसांनी निदर्शकांवर थंड पाण्याचा मारा केल्यामुळे अनेक महिला बेशुद्ध तर काही महिला जखमी झाल्याची माहिती समोर येते. देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 12वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनी आणि तिचा मित्र वॉशरूम मध्ये बोलत असताना दुसऱ्या एका मुलाने मोबाईल मध्ये त्याची व्हिडिओ क्लिप बनवली आणि त्याच महाविद्यालयातील शिक्षकांना दाखवली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल केला. या प्रकरणानंतर बदनामी होईल म्हणून संबंधित मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना वाशिम मध्ये घडली आहे. नातेवाईकांनी तक्रार केली असून त्यानंतर मंगळूरपीर पोलिसांनी शिक्षकांसह 14 जणांना अटक केली आहे.
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचं नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तसेच कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान करणं हे गरजेचं आहे. त्यांचं कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करणं त्यांनी सुचवलंय. मुख्यमंत्र्यांनी आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असली तरी आरेमधील जमीन नष्ट करण्याचं काम अजूनही थांबलेलं नाहीये. रॅम्पचं काम अजूनही पुढे रेटण्यात येत आहे. या संदर्भात प्रजापूर पाडा येथील नागरिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या कामामुळे येथील आदिवासींच्या घरांना तडे गेले. गेल्या 2 दिवसांपासून या कामाचा वेग आणि आवाज प्रचंड वाढलाय. विरोधी पक्षनेते पदाची धुरा हाती घेतल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच गेल्या महिनाभरातील राज्यातील सत्ता नाट्यावर घोषित केले. फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले. काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणं शक्य नाही, भाजपसोबत सरकार स्थापन केलं पाहिजे असं मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितलंय. शरद पवार यांना या गोष्टीची कल्पना दिली असं अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली असा गौप्य स्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. केंद्र सरकारने जनतेच्या प्रक्षोभाची गंभीर दखल घेतली. केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील बलात्काराच्या घटना आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची चौकशी 2 महिन्यात पूर्ण करण्याचे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून शिफारस करणार आहेत. महाविकास आघाडीचं खातेवाटप जवळपास निश्चित झालं असून महत्वाचं असं गृह खातं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळतील असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. मी पक्ष सोडणार नाही पण मी देव नाही, पक्षातील नेते मला टार्गेट करत आहेत आणि माझ्यावर अन्याय अत्याचार सुरूच असल्यास मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, पक्षाला सांगूनच निर्णय घेईल असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय. खडसे यांच्या या विधानामुळे त्यांचं बंड अजूनही शमलं नसल्याचं बोललं जात आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील पण तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. हे सर्व त्रुटी दूर करून परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन रित्या घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खाते वाटपावरून कोणताही वाद नाही, लवकरच खाते वाटप होईल अशी माहिती मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मात्र ठाकरे विधिमंडळ सदस्य नाहीये, त्यामुळे येत्या 6 महिन्यात त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद दोन्हीपैकी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागणार आहे. नवीन वर्षात विधान परिषदेचे 26 आमदार निवृत्त होत आहेत. कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळ सदस्य होण्यासाठी विधान परिषदेचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे. प्रभात बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. ते सामन्याची ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन मराठी.